आपण मराठी वर्णमाला अभ्यासत आहोत. मराठी वर्णमालेमधील पहिला भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, ज्यामध्ये स्वरांचा सखोल अभ्यास आपण केलेला आहे. एखादी भाषा शिकत असताना आपल्याला मुळाक्षरे समजावून घ्यावी लागतात आणि ही या मुळाक्षरांचा उच्चार, ह्रस्व, दीर्घ हा सगळा आपल्याला समजावून घ्यावा लागतो की जेणेकरून आपल्याला व्याकरण शिकत असताना त्याचा जास्त उपयोग होतो. आणि आजच्या या भागामध्ये आपण मराठी वर्णमाला भाग 2 याच्यामध्ये व्यंजनांचा अभ्यास करणार आहोत. मराठी वर्णमालेमध्ये व्यंजने आहेत, व्यंजने 34 व्यंजने आहेत आणि 2 संयुक्त व्यंजने. आणि या 34 व्यंजनांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्यंजनांचे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार स्पर्श व्यंजने, दुसरा अर्धस्वर, तिसरा उष्मे, चौथा महाप्राण आणि 5वा स्वतंत्र, असे व्यंजनांचे 5 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये पहिला प्रकार काय बघा, स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनामध्ये आपल्याला 5 गट लक्षात ठेवायचे आहेत. क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट, हे 5 गट तुम्ही लक्षात ठेवा. आणि या पहिल्या गटामध्ये म्हणजे हे 5 गट तुम्ही जर लक्षात ठेवला तर 5 5 25 या ठिकाणी स्पर्श व्यंजने ही 25 आहेत. क गटामध्ये कठोर व्यंजने कोणती आहेत, क ख, ज्यांचा उच्चार कठोर होतो, ज्यांचा उच्चार करण्यास उशीर लागतो त्याला आपण कठोर व्यंजने असं म्हणतो. कठोर व्यंजने क गटामध्ये क ख ही आहेत. मृदू व्यंजने ग घ, अनुनासिके य. त्याचबरोबर पुढचा जो वर्ग आहे तो च, च वर्गामध्ये च छ, ज झ, य. ट वर्ग ट ठ कठोर व्यंजने, ड ढ मृदू व्यंजने, अनुनासिक न. त वर्गामध्ये त थ कठोर व्यंजन, द ध मृदू व्यंजन आणि न हे अनुनासिक आहे. शेवटचा आणि 5वा गट जो आहे तो आहे प वर्ग. प वर्गामध्ये कठोर व्यंजन प फ, मृदू व्यंजन ब भ, अनुनासिक म. आता पहिला, आता तुम्हाला जो सांगितला की स्पर्श व्यंजने, व्यंजनाचा पहिला प्रकार स्पर्श व्यंजने, त्याच्यामध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत ही मी तुम्हाला सांगितली. तर स्पर्श व्यंजने म्हणजे काय त्याची व्याख्यासुद्धा आपण समजावून घेऊया. ज्या वर्णांचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा तोंडाबाहेर पडताना, म्हणजे आपण वर्ण उच्चारत असताना आपल्या फुप्फुसातून हवा बाहेर पडते, त्यावेळी काय होतं की जीभ, आपली जीभ ही कंठ, दात, ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. मी काय सांगितलं की आपल्या तोंडातली जीभ एखादा वर्ण उच्चारत असताना त्या जिभेचा स्पर्श एकतर कंठाला होतो, दातांना होतो, ओठांना होतो आणि म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हटलेलं आहे. जिभेचा स्पर्श तोंडातील वेगवेगळ्या भागांना होतो म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्पर्श व्यंजनामध्ये सुद्धा मगाशी जे सांगितलं तशा प्रकारे पुन्हा प्रकार आहेत स्पर्श व्यंजनाचे. कठोर व्यंजनामध्ये क ख च छ ट ठ त थ प फ यांचा उच्चार करायला कठीण आहे, त्याच्यामुळे त्यांना कठोर व्यंजने असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, तुम्ही म्हणत असताना सुद्धा आपल्याला क ख हे कंठातून बाहेर पडणार आहे, त्यांचा उच्चार थोडासा कठीण आहे आणि म्हणून त्यांना कठोर व्यंजने असं म्हटलेलं आहे. पुन्हा हे च छ ही सुद्धा कठोर आहेत, ट ठ म्हणताना उशीर लागतो म्हणजे कठोर आहे आणि म्हणून त्यांना कठोर व्यंजने असं म्हटलेलं आहे. हा स्पर्श व्यंजनाचा पहिला प्रकार. दुसरा आहे मृदू व्यंजने, ग घ ज झ ड ढ द ध ब भ या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे त्यांना मृदू व्यंजने असं म्हटलेलं आहे. म्हणजे कठोर व्यंजनाशी तुलना करता मृदू व्यंजनांचा उच्चार हा सोपा होतो आणि म्हणून त्यांना मृदू व्यंजने असं म्हटलेलं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो कुठला आहे, अनुनासिके. म्हणजे एखाद्या वर्णाचा उच्चार आपण तोंडावाटे करतो
पण त्याचा उच्चार करत असताना नाकाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो आणि ही अनुनासिके कुठल्या आहेत य य न न म ही अनुनासिके आहेत. अनुनासिके म्हणजे काय? या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागांना स्पर्श न होता नाकातून उच्चार होतो म्हणून त्यांना अनुनासिके असं म्हटलेलं आहे. म्हणजे यांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा स्पर्श तोंडातील कुठल्याही भागाला होत नाही, त्याचा त्यांचा उच्चार नाकातून होतो आणि म्हणून त्यांना अनुनासिके म्हटलेलं आहे. याचा तुम्ही सराव करून बघायचा आहे. मगाशी सांगितली स्पर्श व्यंजने, त्याच्यानंतर स्पर्श व्यंजनाचा दुसरा प्रकार सांगितला होता अर्धस्वर. अर्धस्वर कोणते आहेत? य र ल व यांची उच्चारस्थाने, या उच्चारस्थानांचा संबंध कशाशी आहे? ई य रु लृ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच यांची उच्चारस्थाने आहेत आणि या व्यंजनांचा वरील स्वरांशी संबंध आहे म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे ई आणि य यांचा संबंध यशी आहे, रचा संबंध ऋषी आहे, लचा संबंध लृषी आहे आणि म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. स्पर्श व्यंजनापेक्षा ही पूर्णपणे वेगळे आहेत आणि म्हणून व्यंजनांच्या प्रकारामध्ये याला अर्धस्वर य र ल व ही अर्धस्वर आहे. पुढचा जो प्रकार आहे तो कुठला आहे व्यंजनांचा? उष्मे. श श स यांना उष्मे असं म्हटलेलं आहे. आता यांचा उच्चार कसा आहे बघा. श शचा उच्चार करत असताना थोडासा आपली जीभ ओठांकडे येते. श हे कंठातून होतं आणि स दात आणि ओठांच्या सहाय्याने सचा उच्चार होतो. यांना उष्मे असं म्हटलेलं आहे का? तर या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हटलं जातं. श श स हे उष्मे आहेत, यांचा उच्चार करत असताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हटलेलं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो कुठला आहे? महाप्राण. ह हा एक हे व्यंजन आहे आणि या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. तुम्ही उच्चार करून बघा. ह आपल्या फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला महाप्राण असं म्हटलेलं आहे. आणि हा महाप्राण हा जो वर्ण आहे याचा संबंध आपल्या व्यंजनातील कोणकोणत्या अक्षराशी येतो? म्हणजे या ह प्रमाणे आपण इतर अक्षरे कोणकोणती उच्चारतो पहा. ख ख म्हणत असताना आपल्या तोंडातील हवा म्हणजे फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर पडते. ख घ छ झ ठ ढ थ ध फ भ श श स याच्यामध्ये हचा संबंध आहे. या वर्णात ह प्रमाणे मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो आणि म्हणून यांना महाप्राण वर्ण असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पाचवा जो प्रकार आहे तो आहे अल्पप्राण. तर व्यंजनांमधले आपण हे सगळे प्रकार अभ्यासत आहोत. अल्पप्राणमध्ये कसं? क पटकन अ सारखा कचा उच्चार झाला. क ख ग य च ज य ट ढ त द न प ब म य र ल व या व्यंजनांना अल्पप्राण असं म्हटलेलं आहे. म्हणजे यांचा उच्चार कसा? कमी वेळेत पटकन होतो. महाप्राणाशी तुलना करता, त्या शब्दांशी तुलना करता अल्पप्राण व्यंजनांचा उच्चार हा पटकन होतो आणि म्हणून त्यांना अल्पप्राण वर्ण असं म्हटलेलं आहे किंवा व्यंजने असं म्हटलेलं आहे. सहावा प्रकार कुठला आहे? स्वतंत्र वर्ण. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. त्याचबरोबर सातवा प्रकार संयुक्त व्यंजने. मी मग अशी तुम्हाला सांगितलं की 34 व्यंजने आहेत आणि दोन संयुक्त व्यंजने आहेत. क्ष
व ज्ञ ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत, म्हणजे क्ष हे क आणि श याच्यापासून तयार झालेला आहे आणि ज्ञ हे द न य याच्यापासून तयार झालेला आहे आणि म्हणून त्याला संयुक्त व्यंजने असं म्हटलेलं आहे. हा व्यंजनाचा अशा प्रकारचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. धन्यवाद.